छत्रपति शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्यातील रुगलेपैकी सुतारवाडी येथील 7 वर्षीय बालिकेवर अमानुषपणे व मानवतेला काळीमा फासणारे कृत्य करून निष्पाप बालिकेची हत्या करण्यात आली आहे. आरोपी संतोष थोरात याचा अत्यंत गंभीर व लाजिरवाणा गुन्हा ढेबेवाडी पोलिसांनी तात्काळ उघडीस आणून आरोपीस अटक करून त्याच्यावर पोस्को कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबद्दल पोलीस प्रशासनाचे महाराष्ट्रातील समाज बांधव ऋणी आहेत. अशाच प्रकारचा अमानुष व मानवतेला काळीमाव आणणारी कृत्यांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तसेच दिवंगत बालिकेस न्याय मिळवून देण्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात आलाय. आरोपी संतोष थोरात यास मरेपर्यंत फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावे व या दुर्दैवी सुतार कुटुंबियांना शासनाने मदत करावी अशा आशयाचं निवेदन दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार व दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना देऊन या घटनेचा निषेध करण्यात आलाय. यावेळी ओबीसी समाजाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप पेंढारी, जिल्हा अध्यक्ष बापू तासकर, जिल्हा कार्याध्यक्ष रमेश जाधव, काँग्रेस तालुका अध्यक्ष सुनील आव्हाड, जिल्हा सचिव राजेंद्र सोनवणे, राजेंद्र भालेकर, अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष तौसिफ मानियार, शांताराम पगार, नारायण राजगुरु आदी मान्यवर उपस्थित होते. न्यूज 15 मराठी साठी बापू चव्हाण दिंडोरी नाशिक.